सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तळोजा येथे सिलेंडरच्या टाक्या घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून तळोजा येथे हायड्रोजन गॅस सिलेंडरच्या टाक्या घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाला। या अपघातानंतर गॅस सिलेंडरचा एकामागे एक असे 5 भीषण स्फोट झाले, यामुळे या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। घटनास्थळी पोलीस, महसूल तसेच अग्निशमन दल दाखल झाले आहेत। लागलेल्या भीषण आगीनंतर चारोटी नाका येथे उभ्या असलेल्या एक टाटा मॅजिक, एक मारुती स्विफ्ट आणि एक इको अशा 3 गाड्या आगीच्या भक्षस्थानी आल्याने जळून खाक झाल्या आहेत। या अपघातात ट्रक चालक अवध बिहारी याचा होरपळ मृत्यू झाला आहे, तर महामार्गावर उभ्या असलेल्या एका प्रवाशाचा आगीच्या भक्षस्थानी आल्याने हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असल्याने मनोर येथून ही वाहतूक विक्रमगड मार्गे वळवण्यात आली आहे। सर, काय सांगाल, काय प्रकार घडला होता आणि कशा पद्धतीने आता हे जी आग आहे ते आपण समावलेले आहे? फायर कॉल जब हमको मिला वहाँ से तो दहानू अदानी थर्मल पावर प्लांट में से हम लोग आए यहाँ। आने के बाद यहाँ पे देखा तो सिलेंडर का यहाँ पे एक्सप्लोजन हो रहा था और बहुत ही डेंजरस सिचुएशन था। यहाँ पे सिलेंडर करीब करीब 50 मीटर से 100 मीटर तक फ्लाई हो रहे थे, एक्सप्लोड हो रहे थे और कुछ ये टायर पीछे जो ट्रक था, ट्रक का टायर भी नीचे गिरा हुआ दिखा। उसके नीचे जो ब्रिज के नीचे कुछ व्हीकल थे, एक ओमनी गाड़ी थी मैजिक, और उसमें भी आग पकड़ लिया था। इनकी वजह से सेकेंडरी फायर हुआ था और सिलेंडर जो ऊपर से नीचे गिरा था उसमें गिरने की वजह से, इंपैक्ट की वजह से गैस लीक हुआ और गैस लीक होने के बाद से उस स्पार्क की वजह से फिर उसमें भी फायर हुआ और वो सेकेंडरी फायर हुआ और होने के वजह से और भी जितने सिलेंडर थे सीरीज में उसमें ब्लास्ट होने लगा और होते होते करीब करीब 7-8 एक्सप्लोजन का जो यहाँ पे लोग थे वो बता रहे थे कि आवाज़ आया। उसके बाद से हम लोग पहुँचे, उसके बाद कूलिंग डाउन किया। कूलिंग डाउन करने के बाद से सिचुएशन अंडर कंट्रोल। अभी क्या स्थिति है, कोई बॉडी वगैरह दिख रही है अभी? उसमें हम लोग जब फायर फाइटिंग कर रहे थे उस टाइम पे हमको एक बॉडी दिखा उसमें, और उसके अंदर ज़्यादा हम लोगों ने देखा नहीं, बस एक ही बॉडी दिखाई दिया है अभी तक, बाकी कुछ कैजुअलिटी का कोई ट्रेस। अभी तक ये सब क्लियर हो सकता है आपके हिसाब से? अभी 10 से 15 मिनट में अभी इसको क्लियर कर सकते हैं यहाँ पे, क्योंकि नीचे एक सिलेंडर में ऑलरेडी फायर है, वो जल रहा है, उसके वजह से कुछ और आगे का कुछ ज़्यादा खतरा ना हो इसके वजह से हमको थोड़ा सा वेट करना पड़ेगा। वेट करने के बाद ही हम देख सकते हैं। सर, काय सांगाल, हा अपघात कसा घडला आणि आताची परिस्थिती काय आहे? हा चारोटी ब्रिज आहे, त्या ब्रिजवरती टर्न असल्यामुळे धोकादायक आहे। तो गॅस, हायड्रोजन गॅसचा ट्रक होता, त्याला तो टर्न कंट्रोल न झाला, पलटी झालेला आहे वरती टर्नला आणि अर्धे सिलेंडर खाली पडले। ब्रिजच्या अर्धेवरती आहेत, 5 सिलेंडर स्फोट झालेला आहे। हे श्रीजी कार्बोनिक गॅसेस कंपनी आहे गुजरातची, भरूचवरून गॅस भरून सहजन चालला होता, त्यात तो अवध बिहारी नावाचा ड्रायव्हर होता, तो त्यात मयत झालेला जागी। सध्या परिस्थिती शांत आहे, ट्रॅफिक डायव्हर्ट केलेलं आहे विक्रमगड मार्गे मुंबईला आणि गुजरात वाहिनी चालू केलेली आहे। सर, येऊन फायर आग विझवलेली आहे, सध्या परिस्थिती शांतच आहे। सर, हा ब्रिज धोकादायक आहे, सातत्याने अपघात करतात, काही कार्यवाही होणार आहे का पुढचे? 8 दिवसापूर्वीच मी आयबीच्या अधिकाऱ्याशी बोललो होतो, त्यांनी ब्रिज चालू होताना धोकादायक वळण आणि अपघात प्रवण क्षेत्राचा बोर्ड पण लावलेला आहे, परंतु वाहन चालक त्याच्यावर दुर्लक्ष करून आपल्या मनाने वाहनाची गती वाढवतात। त्यांनी इंडिकेटर पण लावले आहे, पण त्याच्यावर दुर्लक्ष केलं जातं वाहनावर चालकाने। सर, साधारण किती सिलेंडर होते आणि कोणते होते, काय माहिती मिळाली? सिलेंडरची संख्या नक्की माहिती नाही, पण 5 सिलेंडरचा ब्लास्ट झालेला आहे, हायड्रोजनची गॅस सिलेंडर होते, अतिशय धोकादायक गॅस असतो। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।